जय भारत मी सभानायक किरण मोहिते कोरोनाची तिसरी लाट येणार आहे आणि ही कोरोनाची असलेली तिसरी लाट आत्तापर्यंत ज्या दोन लाटा आल्या त्याच्यापेक्षा पाच पटीने मोठी असणार आहे अशा पद्धतीचा एक अंदाज शासनाकडून वर्तवला गेलेला आहे त्या धर्तीवर नाशिकमध्ये नाशिक, नाशिक महानगरपालिकेने ज्या पद्धतीने काल परवाच महापौरांनी बैठक घेऊन वैद्यकीय अधिकाऱ्यांना इशारा दिलेला आहे की त्यांनी ताबडतोब कोविड सेंटरची उभारणी करावी त्या पद्धतीने युद्धपातीवर काम सुरू झालेलं आहे मात्र प्रश्न असा पडतो की कोविड सेंटरचा कणा असलेले जे प्रामुख्याने लोक असतात ज्याच्यामध्ये सिस्टर वॉर्डबॉय आया मल्टीहेल्थ स्किल वर्कर हे जे लोक आहेत ह्यांना नाशिक महानगरपालिकेने गेल्या महिनाभरापासून घरी बसवलेलं हो आहे आणि हे कोविड योद्धा जर घरी असतील तर नाशिककरांना कोरोनापासून त्या कोरोनाच्या आजारातून त्यांना बरं होण्यासाठी कशा पद्धतीची सेवा देता येईल हा मोठा एक प्रश्न या ठिकाणी उपस्थित राहिलेला आहे आणि निमित्ताने झाकीर हुसेन रुग्णालयामध्ये देखील ऑक्सिजनची कमतरता आहे ऑक्सिजनच्या टाक्याच भरल्या गेलेल्या नाही आहेत अशा स्थितीमध्ये नाशिक महानगरपालिका कोविड योद्धाच नसताना कशा पद्धतीची सेवा नाशिककरांना देणार आहे हा सगळ्यात मोठा असलेला प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो आणि म्हणून नाशिक महापालिकेच्या या गचाळ असलेल्या कारभाराचा आम्ही कामगार हितरक्षक सभा आणि भारतीय हितरक्षक सभेच्या वतीनं जाहीर निषेध करतो जय भारत एन सी एन न्यूजसाठी प्रतिनिधी राजेंद्र साखरे नाशिक